नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला लॅक्मे पीच मिल्क सॉफ्ट क्रीम याच्याबद्दल सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग जाणून घेऊया लॅक्मे पीच मिल्क सॉफ्ट क्रीमबद्दल। बघू शकता अशा प्रकारे हे उघडते, पण त्याच्या आधी तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे, सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। आणि चॅनलला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। चेहऱ्यावर लावायसाठी आहे, नॉनस्टिक आहे, ते बघू शकता अशा प्रकारे। मी ऑलरेडी हिला यूज केलेली आहे, अशा प्रकारे पूर्ण सील असते, पूर्ण सील असते। ही जी आहे 50 ग्रॅम जी आहे, ही मी हिला ऑलरेडी यूज केली आहे। तुम्ही बघू शकता मी हिला ऑलरेडी यूज केली आहे, मी स्वतः वापरल्यानंतरच तुम्हाला याचा रिव्ह्यू देत आहे। ही युनिलिव्हर जे प्रॉडक्ट आहे, जसं तुम्ही बघू शकता लोगो वगैरे, ही जी आहे ही 50 ग्रॅम आहे। 50 ग्रॅम आहे 105 रुपयाची। याच्यावर ऑफर वगैरे चालू असतात, सो तुम्हाला ही 90 रुपयाला 100 रुपयालाही मिळू शकते। हे जे हे चेहऱ्यावर लावायसाठी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे। अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्यावर लावायचा वापर करू शकता। बॉडी लोशन वगैरे येते ते तुम्ही चेहऱ्यावर बिलकुल लावू नका। तुम्ही चेहऱ्यावर लावण्यासाठी वेगळी मॉइश्चरायझिंग क्रीम येते, तसं तुम्ही वापर करा। बघू शकता तुम्ही लॅक्मे पीच मिल्क सॉफ्ट क्रीम, ही आमच्या मी ज्या शहरात राहते त्या शहरामध्ये ही मिळत नव्हती। ही लांब बॉटल येते, यांची पीच मिल्कची ती मिळत होती, पण ती चेहऱ्यावर लावायसाठी नव्हती। ही चेहऱ्यावर लावायसाठी आहे स्पेशली। मी 2 वर्षापासून थांबली होती या प्रोडक्टसाठी, शेवटी या वर्षी मला हे मिळाले। मी ट्राय केले, मला खूप आवडले, म्हटलं तुम्हाला हे त्याचा रिव्ह्यू देऊन द्यावा। खूप छान आहे, मुलं मुली दोघी वापरत। त्याचा रंग जो आहे तो बेबी पिंक आहे, मला माहीत नाही तुम्हाला तो दिसत आहे का नाही व्हिडिओमध्ये। बेबी पिंक कलर त्याचा आहे, बघू शकता चेहऱ्यावर त्याचा काही रंग वगैरे येत नाही। मुलं मुली दोघीही हे वापरू शकता, खूप छान प्रॉडक्ट आहे। आणि तुमच्या चेहऱ्यालाही छान प्रकारे मॉइश्चराइज करते, सॉफ्ट करते, आणि थंडीसाठी तर अति उत्तम आहे। तुमचं स्किन जर ड्राय पडत असेल, ड्राय स्किन असेल, तर तुम्ही 12 महिने हिला वापरू शकता। तुमची स्किन ड्राय असेल तर 12 महिने तुम्ही ही क्रीम वापरू शकता, किंवा जर तुमची स्किन नॉर्मल असेल तरीही तुम्ही 12 महिने वापरू शकता। पण तुमची स्किन ऑइली असेल माझ्यासारखी, तुम्ही फक्त थंडीमध्ये हिला वापरा। 2 वर्ष हे चालू जाईल, कारण की यांची एक्सपायरी डेट खूप आहे, 2-3 वर्ष चालू शकते। हे बघू शकता इथं एक्सपायरी डेट ऑगस्ट 2022 ते जे एक्सपायरी डेट आहे जुलै 2024, म्हणजे 2-3 वर्ष आरामात हे प्रोडक्ट चालू शकते। तुम्ही एकदा घेतले तुम्हाला फक्त पूर्ण वर्षभर वापरायचे असेल, तुम्हाला हे एक वर्षभर चालेल। कारण की थोडीशीच लागते, खूपच थोडीशी लागते, तुमच्या पूर्ण त्वचेला ही मॉइश्चराइज करते। चेहऱ्याला लावायची आपल्याला, चेहऱ्याला आणि मानेला हिला लावायची आहे। तुमची स्किन जर ऑइली असेल माझ्यासारखं, 2-3 वर्ष आरामात जाईल। हा टप इतका आहे, क्वांटिटी कारण 50 ग्रॅम आहे, खूप मोठी क्वांटिटी आहे। आणि पीच मिल्क याच्यामध्ये यांनी वापरलेलं आहे, जे तुमच्या त्वचेला सॉफ्ट करते, नरिश करते खूप छान पद्धतीने, तुमचा जो आहे चेहऱ्यालाही मॉइश्चराइज करते। आणि बिलकुल नॉन ग्रीसी आहे, नॉन स्टिकी आहे। मेकअप करण्याच्या आधीसुद्धा तुम्ही हे वापरू शकता। मेकअप करण्याच्या आधी आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करायची असते, मॉइश्चराइज करण्यासाठी आपण ह्या क्रीमचा वापर करू शकतो। मॉइश्चराइज मेकअप करण्याच्या आधी त्वचेला मॉइश्चराइज करणे खूप गरजेचे असते, त्यामुळे तुम्ही ही क्रीम जी आहे वापरू शकता। मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला मॉइश्चराइज करायला मी ऑलरेडी वापरून पाहिली होती नॉर्मली, पण रोज मी हे लावते। आणि मेकअप करायचा असेल तेव्हा याच्या आधी मी ही लावून पाहिली होती, तर मी CC क्रीम लावली होती ही क्रीम लावल्यानंतर, तर त्यामुळे खूपच छान रिझल्ट आला, खूप छान पद्धतीने। CC क्रीम जी तुमच्या त्वचेवर पसरली, तुम्ही BB क्रीम वापरत असाल, CC क्रीम वापरत असाल, किंवा इतर कोणती क्रीम वापरत असाल, जसं की फेअर अँड लवली वगैरे किंवा रूपमंत्रा वगैरे, त्याच्या आधी तुम्ही हे जे आहे मॉइश्चरायझिंग क्रीम लावा, ही सॉफ्ट क्रीम लावा लॅक्मेची पीच मिल्क। खूपच छान रिझल्ट येईल तुम्हाला, चेहरा बिलकुल फुटणार नाही थंडीचा, आणि खूप छान पद्धतीने जे आहे तुमच्या स्किनवरती पसरेलसुद्धा। थंडीमध्ये तर अतिउत्तम आहे, तुम्ही 12 महिने वापरू शकता, पण स्किन ऑइली असेल तर फक्त थंडीमध्ये वापरा। तर माझ्यासाठी माझ्याकडून याच्यासाठी एक बिग थम्स अप आहे, आणि खूप छान प्रोडक्ट आहे, खूप छान प्रोडक्ट आहे। माझ्या तुम्ही दोन्ही हातामध्ये फरक बघू शकता, किती छान पद्धतीने जे आहे हे बघा, किती छान पद्धतीने एकदम सॉफ्ट आहे, नॉन ग्रीसी आहे, नॉन स्टिकी आहे, बिलकुल असं तेलकट चिकटपणा राहणार नाही तुमच्या त्वचेवर। खूप छान पद्धतीने ही जी तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते, नॅरिश करते। पीच मिल्क यांनी याच्यामध्ये वापरलेले आहे, आणि वासही खूप छान आहे, सॉफ्ट आहे। वास नाही की खूप वेळ याचा वास येईल, पण छान सुगंधी वास आहे। मुलं मुली दोघी वापरू शकता, माझ्याकडून त्यासाठी एक बिग थम्स अप आहे, आणि 5 out of 5 star आहे, तुम्ही नक्की वापरून बघा। आणि चेहऱ्याला एक छान सॉफ्टनेस हे प्रोव्हाइड करते, आणि जे आहे ते असं काही याच्यामध्ये नाही आहे की ऑइलीनेस वगैरे काही रिॲक्शन वगैरे तुमच्या स्किनवरती। माझ्या त्वचेवर तर काही आले नाही, मी 15-20 दिवस झाले ही वापरत आहे। माझ्या त्वचेवर आत्तापर्यंत काही साईड इफेक्ट आलेले नाही आहेत,
तुम्हाला वाटलं तुम्ही 12 तासानंतर चेहरा धुवून घ्या किंवा थंडीमध्ये आपण जो आहे तो चेहरा कमी धुतो किंवा 24 तासानंतरच आपण चेहरा धुतो, उन्हाळ्यासारखा निघीसारखासारखा चेहरा धुवावा लागतो. 24 तास हे तुम्हाला जे आहे एक मॉइश्चर लुक देईल. इथे यांनी क्लेमसुद्धा केलेला आहे 24 आवर सॉफ्ट मॉइश्चरायझिंग नॉन स्टिकी, सो खूपच छान पद्धतीने जी तुमच्या स्किनलाही नरिश करते. माझ्याकडून जे आहे हिच्यासाठी एक बिग थम्स मी दिलेलंच आहे. खरंच ही 24 तास तुमच्या स्किनला मॉइश्चराइज ठेवते आणि जे आहे एक प्रकारे छान पद्धतीने तुमच्या स्किनलाही मॉइश्चराइज करते, सॉफ्ट करते, बिलकुल ड्राय करत नाही. आणि जे आहे तुम्हाला जर दुसरी कोणतीही क्रीम याच्यावर लावायची झाली तरी काही गरज नाही, कोणती ही लावायची झाल्यास घरातील सर्वजण हे वापरू शकता. 10-12 वर्षावरील सगळेजण, पुरुष या लहान मुले वापरू शकता. फक्त 10 वर्षाच्यावरील 10 वर्षाच्या खाली बोलणं तुम्ही बेबी प्रोडक्टच वापरा तुमची स्किन चांगली राहण्यासाठी. तर माझ्याकडून याच्यासाठी एक बिग थम्सअप आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.